एक नजर टाकूया अमरावतीच्या क्राईम डायरीवर. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक महिला व तिची मैत्रीण घरात झोपली असताना आरोपी धनीश ढोके यांचे नाव सांगून भेटायला आला. फिर्यादीने दार उघडले तर आरोपी घरात आला व फिर्यादीला अश्लीलशी बिघाड करून दारू पिण्याकरिता पैसे मागितले. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला तर आरोपीने चाकू काढून याबद्दल कुणालाही सांगितले तर जीवाने मारून टाकेल अशी धमकी दिली. आरोपी अमन देवलेकर कलम 294, 452, 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे व पुढील कारवाई फ्रेजरपुरा पोलीस करत आहे. नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत संजय कांबळे हे उभे असताना आरोपी हे तिथे आला व शिविगाळ करू लागला. फिर्यादीने म्हटले की तुम्ही मला व माझ्या घरच्यांना शिविगाळ का करता. या कारणावरून आरोपीने फिर्यादीला मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी गजानन कांबळे कलम 324, 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे व पुढील कारवाई नांदगाव खंडेश्वर पोलीस करत आहेत. चांदूर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत वसंत आठवले यांची मोटरसायकल कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली. आरोपी अज्ञात कलम 379 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे व पुढील कारवाई चांदूर बाजार पोलीस करत आहेत. परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत प्रसन्न काठोडे यांची MH 27 BL 3058 क्रमांकाची होंडा शाईन सिल्वर रंगाची मोटरसायकल कृषी केंद्राजवळ उभी केली. फिर्यादी हे औषध घेऊन आले तर गाडी दिसली नाही. कुणीतरी अज्ञात चोराने गाडी चोरून नेली. आरोपी अज्ञात कलम 379 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे व पुढील कारवाई परतवाडा पोलीस करत आहे. चांदूर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत सौ वय 27 वर्ष इचे आरोपी दुर्गेश याच्याशी 2019 लग्न झाले. चारही आरोपींनी फिर्यादीच्या चरित्र्यावर संशय घेऊन व तिला मुलगी झाली म्हणून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. माहेरवरून 4 लाख रुपये आण असा तगादा लावला. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला मारहाण करून शिविगाळ केली. आरोपी दुर्गेश चव्हाण, रामप्रकाश चव्हाण, संगीता चव्हाण, सागर चव्हाण कलम 498A 323 504 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे व पुढील कारवाई चांदूर बाजार पोलीस करत आहे. आजची क्राईम डायरी इथेच थांबूया. आपण पाहत रहा सिटी न्यूज.